नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व आशा करतो तुम्ही सर्व मजेत असाल आजच्या व्हिडिओमध्ये का आपण काय करूयात इयत्ता पाचवीच्या गणित विषयाचा सेतू अभ्यासक्रमामधील दिवस सहावा आणि दिवस सातवा हे दोन्ही दिवस एकत्र अभ्यासूया पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जर अजूनपर्यंत तुमच्याजवळ माझा व्हॉट्सअप नंबर नसेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर देखील मेसेज करू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्येचं विस्तारित रूप आणि संख्येचा चढता उतरता क्रम अभ्यासणार आहोत तर बघा इथे आपल्याला एक संख्या दिली आहे चार हजार पाचशे बत्तीस आता ह्या संख्येचं विस्तारित रूप लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार तर इथे या संख्येमध्ये आहेत चार हजार बघा इथे चार हजार सांगितले आहे त्यानंतर आहेत पाच शतक म्हणून इथे आपण पाच शतक लिहिणार आहोत त्यानंतर तीन दशक आहेत इथे तीन दशक आहेत आणि दोन एकक आहेत आता हे जे आपण चार हजार पाच शतक तीन दशक आणि दोन एकक हे जे आपण लिहिलेलं आहे तेच जर आपण संख्येच्या रूपात लिहिलं तर त्याला विस्तारित रूप असं सांगितलं जातं बघा हे चार हजार आहेत इथे चार हजार लिहिले त्यामध्ये अधिक बेरीज केली पाच शतक बघा इथे पाच शतक त्यानंतर बेरीस केली तीन दशकांची म्हणून तीन दशक म्हणजे किती तीस आणि अधिक दोन एकक म्हणून इथे दोन हे झाला विस्तारित रूप त्याच पद्धतीनं चोवीस हजार तीनशे एकाहत्तरचं विस्तारित रूप काय येईल तर हे जे चोवीस हजार आहेत ते सुरुवातीला आहेत वीस हजार त्यानंतर आहेत चार हजार अधिक तीनशे अधिक सत्तर अधिक एक तर अशा पद्धतीचं हे विस्तारित रूप झालेलं आहे आता पुढे आपल्याला काय सांगितलं आहे की लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या लिही आपल्याला एक दिली संख्या दिली आहे त्या संख्येच्या पुढची संख्या आणि त्या संख्येच्या मागची संख्या अशा आपल्याला संख्या लिहून ही सारणी हे टेबल पूर्ण करायचं आहे बघा इथे काय सांगितलं आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव आता सहा हजार आठशे पंच्याण्णवच्या अगोदरची संख्या म्हणजे मागची संख्या कोणती पंच्याण्णवच्या मागची संख्या आहे चौऱ्याण्णव यातून एक वजा केली तर मागची संख्या मिळेल आणि ह्यामध्ये एक अधिक केलं तर पुढची संख्या मिळेल बघा इथे सहा हजार आठशे शहाण्णव झालेले तर त्याच पद्धतीने इथे तर आता इथे बघा एक हजार नऊशे नव्याण्णवला मागची संख्या म्हणजे एक वजा केलं तर काय होईल तर एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि यामध्ये एक अधिक केलं तर काय संख्या तयार होते तर पुढची संख्या तयार होते दोन हजार बरोबर आता त्यानंतर काय सांगितलं आहे की नऊ हजार नऊशे शहाऐंशी तर यामध्ये मागची संख्या येणार शहाऐंशीची माग मागची संख्या पंच्याऐंशी त्यामुळे हे येणार नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी आणि पुढची संख्या होणार नऊ हजार नऊशे सत्याऐंशी आता इथे संख्या दिली आहे सहा हजार याच्या मागची संख्या काय येणार पाच हजार नऊशे नव्याण्णव आणि याच्या पुढची संख्या येणार सहा हजार एक पुढे संख्या दिली आहे त्रेचाळीस हजार सहाशे सत्याऐंशी त्यामुळे याच्या मागची संख्या काय येणार त्रेचाळीस हजार सहाशे शहाऐंशी आणि त्याच्या पुढची संख्या येणार त्रेचाळीस हजार सहाशे अठ्याऐंशी नेक्स्ट जी संख्या दिलेली आहे ती आहे अठ्ठ्याऐशी हजार सातशे सव्वीस त्यामुळे याच्या मागची संख्या येणार अठ्याऐंशी हजार सातशे पंचवीस तर बघा इथे लिहिणार अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंचवीस आणि याच्या पुढची संख्या काय येणार तर याच्या पुढची संख्या येणार अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सत्तावीस इथे लिहायचं आहे अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सत्तावीस आता पुढची संख्या आहे नऊ हजार एक म्हणजे याच्या अगोदरची संख्या येणार नऊ हजार म्हणून इथे लिहिलं नऊ हजार आणि पुढील संख्या येणार नऊ हजार दोन तर बघा अशा पद्धतीने आपलं हे टेबल पूर्ण झालेलं आहे आता आपण पुढे जाऊयात पुढे काय सांगितलं आहे बघा खालील संख्या विस्तारित रूपात लिही आपल्याला काही संख्या दिल्या आहेत आणि त्या विस्तारित रूपात लिहायच्या आहेत पहिली संख्या काय आहे बघा पाच हजार चारशे पंचाहत्तर तर हे पाच हजार इथे लिहिलेले आहेत अधिक हे चार आहेत ते चारशे झाले अधिक दशकच्या स्थानी स सात आहेत म्हणून ते सत्तर अधिक झाले आणि अधिक एककच्या स्थानी आहेत पाच ते इथे लिहिले आता पुढे बघा काय आहे त्रेसष्ट हजार एकशे एक, एक। तर पहिल्या बॉक्समध्ये येणार साठ हजार अधिक त्यानंतर आहेत हजारच्या स्थानी तीन म्हणून इथे लिहिणार अधिक तीन हजार अधिक शतक त्या स्थानी आहेत एक म्हणजे इथे आपण लिहिणार शंभर अधिक दशकच्या स्थानी आहे शून्य मग आपण इथे शून्यच लिहूयात आणि अधिक स्थानी आहे एक तर अशा पद्धतीने हे झालं साठ हजार अधिक तीन हजार अधिक शंभर अधिक शून्य अधिक एक त्यानंतर पुढची संख्या आहे नऊ हजार म्हणून इथे पहिल्या बॉक्समध्ये येणार नऊ हजार अधिक शतकच्या स्थानी शून्य आहे त्यामुळे शून्य तुम्ही एक वेळा लिहिलं काय किंवा तीन वेळा लिहिलं त्याची किंमत तेवढीच राहणार अधिक दशकच्या स्थानी देखील शून्य आणि अधिक एककच्या स्थानी देखील शून्य त्यानंतर पुढची संख्या आहे सदुसष्ट हजार आठशे त्र्याण्णव मग इथे पहिल्या बॉक्समध्ये येणार साठ हजार अधिक हजारच्या स्थानी काय आहे सात त्यामुळे इथे येणार सात हजार अधिक शतकच्या स्थानी आहे आठ त्यामुळे इथे येणार आठशे अधिक दशकच्या स्थानी नऊ आहेत ते होणार नव्वद अध, आणि अधिक एककच्या स्थानी आहेत तीन पुढील संख्या आहे छत्तीस हजार आठशे एक त्यामुळे पहिल्या बॉक्समध्ये येणार तीस हजार अधिक इथे सहा आहेत हजारच्या स्थानी त्यामुळे इथे सहा हजार येणार अधिक शतकच्या स्थानी आठ आहेत पुन्हा इथे आठशेच येतील अधिक दशकच्या स्थानी आहेत शून्य म्हणून इथे शून्य येणार आणि अधिक एककच्या स्थानी आहेत एक तर बघा अशा पद्धतीने आपलं या संख्यांचं विस्तारित रूप लिहून झालेलं आहे आता आपण पुढे जाऊया पुढे काय सांगितलेलं आहे बघा चढता उतरता क्रम याविषयी तुला माहीत आहे चढ तर मग आपण चढता उतरता क्रम याविषयी उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेऊयात आपल्याला इथे एक तीन संख्या आहेत या तिन्ही संख्या आपल्याला चढता क्रमाने लिहायची आहेत आणि नंतर उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत चढत्या क्रमाने म्हणजे काय तर सर्वात लहान संख्या अगोदर लिहायची त्यानंतर त्याहून मोठी संख्या लिहायची आणि सर्वात मोठी संख्या एकदम शेवटी लिहायची तर इथे बघा या तिन्ही संख्यांचा जर विचार केला तर तीन हजार नऊशे सत्याऐंशी ही सर्वात लहान संख्या आहे मग ती आपण अगोदर लिहून घेऊयात तीन हजार नऊशे सत्याऐंशी त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे बघा चार हजार सहाशे त्र्याऐंशी ही त्याहून मोठी संख्या आहे मात्र सर्वात मोठी संख्या आहे आठ हजार सहाशे सव्वीस त्यामुळे आठ हजार सहाशे सव्वीस ही सर्वात शेवटी येईल त्यामुळे जी पहिल्या संख्येपेक्षा मोठी आणि शेवटच्या संख्येपेक्षा लहान आहे ती आपण लिहूयात जी मधली संख्या येईल चार हजार सहाशे त्र्याऐंशी आणि सर्वात मोठी संख्या जी आहे ती सर्वात शेवटी येणार आठ हजार सहाशे सव्वीस आता उतरत्या क्रमाने लिहिताना काय करायचं तर सर्वात मोठी संख्या सर्वात अगोदर लिहायची आणि सर्वात लहान संख्या सर्वात शेवटी लिहायची तर सर्वात मोठी संख्या आपण काय लिहिलेली आहे बघा आठ हजार सहाशे सव्वीस ती सर्वात अगोदर येणार आठ हजार सहाशे सव्वीस त्यानंतर जी मधली संख्या आहे ती जशी ज्या तशी येणार चार हजार सहाशे त्र्याऐंशी आणि सर्वात लहान संख्या सर्वात शेवटी जाईल तीन हजार नऊशे सत्याऐंशी आता पुढची संख्या बघा इथे आठ हजार सातशे सव्वीस ही सर्वात मोठी संख्या आहे त्यानंतर दोन हजार नऊशे सत्तावीस दिलेली आहे ती सर्वात लहान संख्या आहे तर तीन हजार आठशे नव्याण्णव ही मधली संख्या होईल मग त्याच पद्धतीने आपण लिहूयात चढता क्रम लिहिताना सर्वात लहान संख्या सर्वात अगोदर लिहायची दोन हजार नऊशे सत्तावीस त्यानंतर मधली संख्या तीन हजार आठशे नव्याण्णव आणि सर्वात मोठी संख्या सर्वात शेवटी आठ हजार सातशे सव्वीस आता बघा हीच संख्या उतरत्या क्रमाने लिहायची आहे तर जी सर्वात मोठी संख्या आहे ती सर्वात अगोदर लिहूयात आणि जी सर्वात लहान संख्या आहे ती सर्वात शेवटी लिहूयात तर ही शेवटची संख्या इथे येईल आठ हजार सातशे सव्वीस त्यानंतर तीन हजार आठशे नव्याण्णव आणि दोन हजार नऊशे सत्तावीस आता पुढे बघा इथे जर आपण विचार केला तर एकोणतीस हजार दोनशे बहात्तर ही सर्वात लहान संख्या आहे त्यामुळे चढता क्रम लिहिताना सर्वात अगोदर ती संख्या लिहूयात एकोणतीस हजार दोनशे बहात्तर त्यानंतर इथे मधली संख्या कोणती येईल त्र्याहत्तर हजार नऊशे सदुसष्ट ही मधली संख्या येईल म्हणून त्र्याहत्तर हजार नऊशे सदुसष्ट आणि सर्वात मोठी संख्या आहे ब्याण्णव हजार सातशे बासष्ट आता उतरता क्रम लिहिताना सर्वात मोठी संख्या अगोदर लिहूयात म्हणून ब्याण्णव हजार सातशे बासष्ट मधली संख्या जशी जात असेल त्र्याहत्तर हजार नऊशे सदुसष्ट आणि सर्वात लहान संख्या सर्वात शेवटी येईल एकोणतीस हजार दोनशे बहात्तर तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे ज्यामध्ये आपण दिवस सहावा आणि दिवस सातवा अभ्यासला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत देखील या व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या आणि जर या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारा मी त्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू